एक महत्त्वाची बातमी समोर येते. आपल्याकडे असलेल्या खात्यात काम करण्यात आपल्याला पूर्ण समाधानी आहे. माझ्याकडे असलेल्या खात्यात आणि शिवसेनेत आपण समाधानी असल्याचं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. आपण नाराज असल्याचं शोध राणेंना कुठून लावला हे माहीत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. राणेंचं वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. ते मंत्री असले तरी सुद्धा सहीपुरते आहेत. मातोश्री शिवाय ते एकही सही करू शकत नाही असं नारायण राणेंनी म्हटलं होतं. तर नारायण राणेंनी नेमका काय दावा केला होता त्यावर एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. एकनाथ शिंदे जे नगरविकास जरी मंत्री असले तर ते सही पुरते आहेत. बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि दुसरं नाव घेत नाही तर राजकारणाचं नाही. मातोश्री शिवाय काही फाईल युडीची सही करू शकत नाही आमचे एकनाथ शिंदे. त्यामुळे विचारले कंटाळले आहेत असं म्हणजे अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधतायत एका दिवशी फोन करेन मी मार्ग दाखव. याच्यामध्ये मी मगाशीच म्हणालो मी पूर्ण समाधानी आहे. मला नगरविकास विभागासारखं महत्त्वाचं खातं या ठिकाणी काम करण्यासाठी दिलेलं आहे. त्या माध्यमातून ज्या महापालिका नगरपालिका नगरपंचायत ज्या थेट लोकांशी त्याचा संबंध येतो यामध्ये मोठे आमूलाग्र बदल आपण करतो आहे. मोठे निर्णय या ठिकाणी घेतो आहे त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. सर शेवटी ठीक आहे संभ्रम निर्माण करायला काही गोष्टी कोणीही बोलू शकतो परंतु मी पूर्णपणे सक्षमतेने आणि मला पूर्ण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या कुठल्याही कामामध्ये मुख्यमंत्री महोदय हस्तक्षेप करत नाहीत. उलट मी जे काही त्यांच्याकडे सूचना करतो जे नवीन निर्णय राज्याच्या हिताचे घेण्याची विनंती करतो त्याला पूर्ण संमती देतात ते.